Hello friends, welcome to our YouTube channel. So in today's lecture we are going to see the graphical representation in the kinematics. Okay, so graphical representation, here is the chart. In this chart I have shown that there are two types of graphical representations. The first one, it is the position time graph, or it is also called as a displacement time graph. And the second one, it is the velocity time graph. Okay, so two types of graph representation is there. दोन प्रकारे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असतं. इथे चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे पहिला आहे पोझिशन टाइम, किंवा त्यालाच म्हणतो डिस्प्लेसमेंट टाइम, आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे वेलॉसिटी टाइम ग्राफ. ओके, सो बाय दीज टू ग्राफ्स वी कॅन गेट द इन्फॉर्मेशन अबाउट द स्पीड अँड द डिस्प्लेसमेंट. सो फ्रॉम द पोझिशन टाइम ग्राफ वील गेट द इन्फॉर्मेशन अबाउट द वेलॉसिटी ऑर द स्पीड. ओके, वील सी इन द डिटेल एक्सप्लेनेशन. And from the velocity time graph, we will get the information about the position, the displacement. Okay, so let's see one by one. This is the first type of the graph. First, we'll start with the position time graph. This is the first type. X-axis varti nehmi time ghyayche ani Y-axis varti पोझिशन घ्यायची. सो व्हॉट द चेंजेबल व्हेरिएबल वी हॅव टू टेक ऑन एक्स एक्सिस अँड डिपेंडंट इट विल वी हॅव टू टेक ऑन द वाय एक्सिस. ओके, सो टाईमवरती इथं पोझिशन डिपेंड आहे, म्हणून आपण इथं डिपेंडंट व्हेरिएबल जो आहे तो वाय एक्सिसला घेतलाय, आणि टाईम जे आहे ते इंडिपेंडंट असल्यामुळे त्याला एक्स एक्सिसवरती घेतात. ओके, ही गोष्ट पण लक्षात ठेवायची. आता याच्यामध्ये पहिल्या ग्राफमध्ये तुम्हाला काय दिसतंय की जी लाईन आलेली आहे, ग्राफ जो आपला ड्रॉ झालेला आहे, तो ग्राफ पूर्णपणे एक्स ॲक्सिसला पॅरेलल जातो. म्हणजे काय होतंय, पोझिशन प्रत्येक एक्सला सेम आहे. म्हणजे टायमिंग जर चेंज होत असेल, एक टायमिंग, दोन टायमिंग, तीन टायमिंग जर चेंज होत असतील, तर पोझिशनची व्हॅल्यू चेंज होत नाही, पोझिशन तेवढीच राहते. अशा कंडिशनमध्येच ग्राफ हा फक्त स्ट्रेट लाईन येऊ शकतो. ठीक आहे, स्ट्रेट लाईन ते पण एक्स ॲक्सिसच्या सोबत. मग जर वस्तूची पोझिशनच चेंज होत नसेल तर त्याचं मिनिंग काय होतं की ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट, म्हणजे ती वस्तू जागची हलत नाही आहे, म्हणजे ती रेस्टवरती आहे. सो द फर्स्ट ग्राफ रिप्रेझेंट्स दॅट देअर इज नो चेंज इन पोझिशन, दॅट मीन्स ऑब्जेक्ट इज ॲट द रेस्ट. ओके, नाउ सी द सेकंड कंडिशन. नाउ इन द सेकंड ग्राफ हियर वी आर शोईंग द सेम, परत ग्राफमध्ये तेच घ्यायचं आपल्याला, एक्स ॲक्सिसला इंडिपेंडेंट घ्यायचा असतो, म्हणून इथं परत टाइमच घेतलेला आहे. वाय ॲक्सिसला डिपेंडेंट व्हेरिएबल असल्यामुळे तिथं पोझिशन घेतलेली आहे. नाव इथं तुम्हाला जो ग्राफ आहे तो ओरिजिनपासून वाढत्या स्ट्रेट लाईनमध्ये दिसतो. इट इज कॉल्ड एज अ कंटिन्युअसली इन्क्रीजिंग ग्राफ फ्रॉम द ओरिजिन. ह्याचं मिनिंग काय होतं की जसं जसं टाईम पुढं जाणार आहे, वाढत जाणार आहे, सेम त्याच प्रोपोर्शनमध्ये पोझिशन पण चेंज होणार आहे. ह्या वेळेस वेलॉसिटी जी आहे ती युनिफॉर्म वेलॉसिटी असते. युनिफॉर्म वेलॉसिटी म्हणजे काय, युनिफॉर्म वेलॉसिटी मीन्स चेंज इन पोझिशन विथ अ सेम चेंज इन टाईम. म्हणजे जेवढं चेंज इन पोझिशन होणार आहे तेवढा चेंज इन टाईम असेल. ठीक आहे, ह्याला म्हणतात युनिफॉर्म वेलॉसिटी. आता याच्यामध्ये आपल्याला हे इन्क्रीजिंग दिसत आहे, म्हणजे इथं वेलॉसिटी जी असणार आहे ते इन्क्रीज होती. ओके, सो इन्क्रीजिंग वेलॉसिटी, युनिफॉर्म वेलॉसिटी विथ चेंज इन पोझिशन विथ टाईम. आता याच्यामध्ये दोन टाईप येतात. दोन टाईपमध्ये कुठला, सी द नेक्स्ट डायग्राम. नाउ इन दिस द फर्स्ट डायग्राम विल शो दॅट द पोझिशन टाईम अँड द इन्क्रीजिंग ग्राफ ऑफ द वेलॉसिटी. दॅट मीन्स युनिफॉर्म वेलॉसिटी आहे ही, ह्या केसमध्ये आपल्याला स्लोप जो आहे तो पॉझिटिव्ह येतो. दॅट मीन्स वी आर हॅव्हिंग हिअर पॉझिटिव्ह इन्क्रीजिंग वेलॉसिटी ऑर पॉझिटिव्ह युनिफॉर्म वेलॉसिटी. आणि सेकंडमध्ये आपला जो ग्राफ दाखवलेला आहे तो उतरत्या क्रमात दाखवलेला आहे, ती पण स्ट्रेट लाईन आहे. फक्त आधी वेलॉसिटी जास्त आहे, सॉरी आधी पोझिशन जास्त आहे, नंतर टाईम जसं वाढत जाईल पोझिशनची व्हॅल्यू कमी होत आलेली आहे, पण दोघांचा प्रमाण सेम आहे, रेशो सेम आहे. जसं युनिफॉर्म वेलॉसिटी जेवढं पोझिशन वाढते तेवढा टाईम वाढत होता, तसं इथं जेवढं टाईम वाढणार आहे तेवढा पोझिशन कमी होणार आहे. म्हणजे इथं पोझिशन आणि टाईमचा रेशो चेंज होण्याचा सेम राहणार आहे. हे पण युनिफॉर्म वेलॉसिटीचाच टाईप आहे, फक्त याच्यामध्ये काय होणार आहे आपल्याला निगेटिव्ह टाईप जो आहे तो मिळणार आहे. सो निगेटिव्ह स्लोप मिळणार आहे, त्याच्यामुळे ह्याचा टाईप जो होतो तो निगेटिव्ह होतो. ओके, सो दोन टाईपमध्ये इथं आपल्याला सेकंड जो टाईप आहे ग्राफचा हा
डिवाइड होतो परत, एक पॉझिटिव्ह आणि एक नेगेटिव्ह. नाव हाऊ इट इज डिवायडिंग, लेट्स डिस्कस अबाउट दिस. नाव सी द नेक्स्ट टाईप, नेक्स्ट ग्राफ, सॉरी. इन दिस नेक्स्ट ग्राफ आय हॅव एक्सप्लेन दॅट व्हॉट इज द मिनिंग ऑफ द पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह. याच्यामध्ये मी पहिला ग्राफ जो आहे तो फॉर एक्झाम्पल घेतलेला आहे. पहिल्या ग्राफमध्ये काय दाखवलं आहे आपण की इन्क्रीजिंग आहे, इन्क्रीजिंग आहे, त्याच्यासोबत आपण त्याचा काय काढतोय, स्लोप काढतो. स्लोप म्हणजे काय, यू नो दॅट मॅथ्समधली एक टर्म असते ग्राफचा स्लोप काढणे. स्लोप म्हणजे काय असतो, वाय ऍक्सिस डिवायडेड बाय एक्स ऍक्सिस. आपल्याला वाय ऍक्सिसची व्हॅल्यू घ्यायची, डिवायडेड बाय एक्स ऍक्सिसची व्हॅल्यू घ्यायची. ह्या दोनचं जर आपण रेशो घेतला असेल तर जी व्हॅल्यू येते ती स्लोप येते. तर ह्याच्यासाठी आपण नेहमी काय करतो, ग्राफमध्ये एक ट्रायंगल फॉर्म करतो, जसं मी इथं सॅम्पल म्हणून दाखवलेलं आहे. तो जो ट्रायंगल फॉर्म झालाय त्या ट्रायंगलमध्ये वाय ऍक्सिसची लाईन जी आहे ती पलीकडे ट्रायंगलची उभी लाईन आहे, दॅट विल बी द डेल्टा एक्स. आणि आडवी लाईन जी आहे दॅट विल बी द डेल्टा टी. टाईमची लाईन पॅरलल आहे त्यामुळे तो डेल्टा टीला रिप्रेझेंट करतो. मग स्लोप काढायचा असेल तर मी काय करणार आहे, एक्स डिवायडेड बाय टी, म्हणजे डेल्टा एक्स डिवायडेड बाय डेल्टा टी. हे कोणत्याही कंडिशनमध्ये मी जर फाइंड आउट केलं असे इन्क्रीजिंग केसमध्ये, तर मला कुठल्याही पोझिशनला फाइंड आउट केल्यानंतर हा स्लोप माझा नेहमी पॉझिटिव्ह व्हॅल्यू देणार आहे. म्हणजे इथं नेहमी व्हेलॉसिटी डेल्टा एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल, डेल्टा टीची व्हॅल्यू पण पॉझिटिव्ह असेल. सो माझा स्लोप जो असणार आहे तो इथं पॉझिटिव्ह असल्यामुळे हा टाईप असतो पॉझिटिव्हचा. तसंच तुम्ही उतरत्याचा क्रम बघितल्यानंतर तुमची काय होणार आहे, पोझिशन कमी कमी होत जाणार आहे. सो डेल्टा एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह येते, डेल्टा टी पॉझिटिव्ह. सो निगेटिव्ह डिवायडेड बाय पॉझिटिव्ह, आन्सर तुमचं निगेटिव्हमध्ये येत असल्यामुळे स्लोप जातो निगेटिव्हमध्ये आणि हा टाईप जातो निगेटिव्हमध्ये. ओके, सो ह्याच्यावरून तुम्हाला दुसरा टाईप ऑटोमॅटिकली लक्षात येईल, स्लोपची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह त्याच्यावरून त्याचा टाईप ठरतो. ओके, सो हे दोन केसेस डिस्कस केले आता मी. एक होता ऑब्जेक्ट ऍट रेस्ट, स्ट्रेट लाईन येते. दुसरा होता युनिफॉर्म व्हेलॉसिटीचा. युनिफॉर्म व्हेलॉसिटीमध्ये परत दोन टाईप आले, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. आता युनिफॉर्म व्हेलॉसिटी नसेल तर, म्हणजे ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी जर प्रत्येक वेळेस बदलत असेल तर त्याला म्हणतात व्हेरिएबल व्हेलॉसिटी. ओके, अशी जर कंडिशन असेल तर येतो थर्ड टाईप. सो थर्ड टाईपची डायग्राम आहे इथं. थर्ड टाईपमध्ये आपल्याला जो ग्राफ आहे तो कधी स्ट्रेट लाईनमध्ये येणार नाही. वी आर ऑलवेज हॅव्हिंग अ कर्व्ह. कर्व्ह असेल ज्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला कमी कमी व्हॅल्यू दिसते आणि हळूहळू ती वाढत जाते, ह्याला म्हणतात एक्सपोनेन्शियल कर्व्ह. ओके, सो ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला एक्सपोनेन्शियल कर्व्ह मिळतो. जसं जसं टाईम वाढणार आहे तशी तशी व्हेलॉसिटी वाढणार आहे, पण त्यांचा रेशो प्रत्येक वेळेस सेम असणार नाही. ठीक आहे, इथं येते गोष्ट ते ऍक्सिलरेशनची. म्हणजे इथं आपण काय डिफाईन करणार की ह्या वेळेस आपल्याला जो फाइंड आउट होतो तो ऍक्सिलरेशन होतो. का तर व्हेलॉसिटी प्रत्येक वेळेस चेंज होते आणि वी नो दॅट ऍक्सिलरेशन इज चेंज इन व्हेलॉसिटी. आणि कसं मग फाइंड आउट करायचं व्हेलॉसिटीला, तर त्या कर्व वरती ज्या पॉइंटला आपल्याला व्हेलॉसिटी फाइंड करायची आहे त्या पॉइंटला स्लो टेंजेंट ड्रॉ करा. टेंजेंटचा स्लोप म्हणजे त्या पर्टिक्युलर पॉइंटची व्हेलॉसिटी असेल. सो एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या की ह्या सगळ्या ग्राफमधून आपण फक्त व्हेलॉसिटी बद्दल डिस्कस करतो. पहिल्या टाईपमध्ये पोझिशन चेंज होत नव्हती म्हणजे ऍट रेस्ट, म्हणजे व्हेलॉसिटी झिरो. दुसऱ्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह आला, आणि जरी ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर व्हेलॉसिटी काय आहे, युनिफॉर्म व्हेलॉसिटी. आणि ह्या थर्ड टाईपमध्ये काय आलेलं आहे, व्हेरिएबल व्हेलॉसिटी. म्हणजे पोझिशन टाईम ग्राफमध्ये आपल्याला ग्राफमधून आयडिया किंवा जे काय आन्सर आहे ते व्हेलॉसिटीचं मिळणार आहे. त्याच्यासाठी अजून एक जो पहिली डायग्राम आहे मी परत एकदा रिवाइज करते, मगाची स्लोपवाली. सो लेट्स सी दिस स्लोप. स्लोप काय आला आपला, डेल्टा एक्स डिवायडेड बाय डेल्टा टी. डेल्टा एक्स म्हणजे काय आहे, त्या ग्राफला वाय एक्सिसला आपण काय घेतलं, पोझिशन घेतलं. डिवायडेड बाय डेल्टा टी म्हणजे टाईम आहे. म्हणजे फॉर्म्युला काय आला स्लोपचा, पोझिशन डिवायडेड बाय टाईम टी. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पोझिशन डिवाइड बाय टाइम टी म्हणजे ही व्हेलॉसिटी असते. म्हणजे कोणत्याही इथं ग्राफमध्ये आपण जर स्लोप काढला असेल तर स्लोप विल ऑलवेज गिव्ह द व्हेलॉसिटी व्हॅल्यू. सो हाऊ टू फाइंड व्हेलॉसिटी, स्लोप काढायचा, स्लोपचा आन्सर म्हणजेच व्हेलॉसिटी असेल. ओके, सो ह्याचं पण आपण ट्रायल घेणार आहे प्रॉब्लेम्स थ्रू की हाऊ टू फाइंड द व्हेलॉसिटी. नाव दिस लास्ट डायग्राम इज द कॉम्बिनेशन ऑफ ऑल दिस टाइप्स. सो पहिला ऍट्रेसचं दाखवलाय मी, नंतर पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि लास्ट वाला व्हेरिएबल व्हेलॉसिटीसाठी इथं
एकत्रच सगळं दाखवलंय, म्हणजे दिस इज नथिंग बट द समरी फॉर द टुडेज लेक्चर. ओके, सो होप यू अंडरस्टँड दिस ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, पोझिशन टाइम ग्राफ. ओके, सो इफ यू आर अंडरस्टँडिंग दिस, लाईक अवर व्हिडिओ, शेअर इट अँड सबस्क्राईब अवर.